म्हणजे हा सोन्या घरचा होता का विकत आणलेला? विकत आणलेला होता. कसा, कुठून? नंदू जाधव म्हणून मुळशी तालुक्यामध्ये मित्र आहेत, त्यांच्याकडनं आम्ही घेतला होता. त्यांच्याकडून घेतला होता? कितीला घेतला होता? त्यांच्याकडनं मी 61,000 रुपयाला घेतला. 61,000 रुपयाला घेताना वय किती होतं? घेताना वय बैल जुळलेला होता. जुळलेला. शरीर क्षेत्रातली कारकिर्दी त्याची काय? शरीर क्षेत्रामध्ये प्रत्येक घाटामध्ये त्याने घाटाचा राजा फायनल, बिंजोडमध्ये पण चांगली कामगिरी केली, चार बैलीमध्ये पण चांगली कामगिरी केलेली होती. आणि त्यांच्याकडं बैल पळायला कमी आला म्हणून आपण घेतला. पळायला कमी आला म्हणून विकल्यानंतर आपण घेतला. पण ज्यावेळेस तो आपल्याकडे आला त्यावेळेस परत तरुणपणामध्ये जेवढा पळत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त पळायला लागला. तुमच्याकडे आल्यानंतर अगोदरच्या पार्टीची काय परत चर्चा? परत चर्चा झाली ना की त्यांना त्याचा पश्चाताप झाला की आपण चांगला बैल दिला. त्यांनी हा बैल देताना ज्या दुसरा एक बैल खरेदी केला होता त्या बैलासाठी हा बैल त्यांनी दिला. त्यानंतर आम्ही त्या बैलाला आणि ह्या बैलाला एक फेरा काढला तर बैल स्टार्ट टू एंड त्या बैलाला वाढून गेला, हातात ठेवावा लागला. मग त्यावेळेस त्याला खूप मोठा पश्चाताप झाला की आपण चांगला बैल दिला. मला बोलला परत जर विचार असेल की बाबा द्यायचा तर आम्ही घेऊ तो बैल सोन्यामध्ये. तुम्हाला बोलले? बोलले. परत काय तुम्हाला देऊ वाटला ना? नाही. परत पुढचा प्रवास बैलाचा कसा? बैल जास्त दिवस नाही टिकला आपल्याकडे. बैलाला म्हणजे बैल थोड्या दिवसामध्येच चांगल्या प्रकारे त्याने माझं नाव उंचावरती नेलं आणि बैलाला अटॅक आला. अटॅक आल्यानंतर बैल गेला. चांगल्या प्रकारे उंचावर नेलं म्हणजे नेमकं काय केलं बैला? बैल म्हणजे मला जिथं जाईल तिथं त्याने कधी खाली बघायची वेळ नाही आणली. भले जरी बिंजोडची शर्यत असो, चार बैली असो, छकडीची असो, तिथं एक नंबरच केला. बिंजोडमध्ये जरी गाडी पडली थोड्या फरकाने पण हरून सुद्धा त्याची चर्चा झाली. हरून सुद्धा चर्चा झाली? चर्चा त्याची झाली. कोणत्या प्रकारचा होता हा बैल? खिलारमध्येच होता ना. खिलारमध्ये होता. बेसिक याची माहिती वगैरे काढायचा प्रयत्न केला? बेसिक माहिती नाही भेटली आपल्याला. त्याचा मूळ मालक साताऱ्याचं एवढंच समजलं होतं. आम्ही भरपूर त्याच्या शोध घेतला की बा मूळ मालक कोण आहे, नाव काय आहे, पण समोरच्या पार्टीला पण माहीत नव्हतं त्यामुळे त्यांनी नाही सांगितलं. त्या गोष्टीची खंत राहिली असं वाटत नाही? हो खंत राहिली ना, शेवटपर्यंत खंत राहिली की याचं मूळ किंवा याचं आईबाप माहीत असतं तर आज माहीत असतं तर त्याचा त्या आईबापाची जी दुसरी पैदास आहे ती 100% आम्ही आणायचा प्रयत्न केला असता. एवढे गुण त्या बैलामध्ये होते. कधीच कोणत्याही गोष्टीला त्यांनी असं कमी पडून नाही दिलं आम्हाला. तरी तुमचे जेवढे प्रयत्न राहिले तेवढे प्रयत्न करा आणि जेवढे शक्य होईल तेवढे प्रश्न ज्यांना विचारता येतील तेवढे विचारा, ज्यांना भेटता येईल तेवढे भेटा. कारण हा तुमचा सोन्या म्हणजे तुमचं काळीज म्हणायला काही हरकत नाही. कारण मी मगापासून बघतोय की जेणेकरून स्वर्गवासी असताना सुद्धा त्याची आठवण म्हणून तुम्ही बराच थोडाफार खर्च करून म्हणा किंवा तो डोळ्याला दिसावा म्हणून त्याची इमेज म्हणा किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला त्याला ठेवायचं आहे आठवण म्हणून गोठ्यामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही साठवण करून ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्या वस्तू म्हणा, त्याचे फोटो म्हणा, लिखाण म्हणा, तर त्या पद्धतीनं त्याची माहितीसुद्धा जर मिळाली तर आवर्जून खिल्लारी शेतकरी शान चॅनलकडून एक वेगळ्या प्रकारची गोष्ट ह्या सोन्याची रंगवली जाईल हा माझा शब्द आहे. जेणेकरून आज भेट झाली, भेटीदरम्यान ज्या गोष्टी जाणवल्या किंवा भासल्या किंवा कमी वाटल्या तर त्या गोष्टी मी तुम्हाला पूर्तता करायला सांगतोय. या गोष्टी जी कधी वाईट वाटलं नाही ना तुम्हाला? नाही नाही वाईट नाही वाटलं. ती गोष्ट चांगलीच सांगितली तुम्ही पण की आज सोन्याचं परत काहीतरी आपल्याला पुढं टिकवता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद मामा मालक. सोन्याचा कार्यक्रम कधी असेल तेव्हा आम्हाला अगोदर कळवत चला, जरी तुम्ही ठेवायचा प्रयत्न केला असेल तर. आणि या सोन्याचे फोटो व्हिडिओ किंवा मटेरियल जे काय असेल ते फोटोच्या स्वरूपात असो, व्हिडिओच्या स्वरूपात असो किंवा शर्यतीच्या स्वरूपात असो का कोणत्याही स्वरूपात असू दे ते सर्व काही या खिल्लार शेतकरी शान चॅनलला तुम्ही पुरवाल किंवा पाठवाल अशी आशा करतो. नक्कीच. 82-75-28-75 हा नंबर आहे चॅनलचा, या नंबरला कधी संपर्क करा आणि पाठवून द्या. पाठवल्यानंतरही मला
कळवा. आणि इथून पुढं तुम्हाला तुमची हाक, तुम्हाला तुमची तळमळ ही जर शेतकरी राजापर्यंत जर पोचवायची असेल तर या चॅनलला कधीही 24 तास 12 महिने संपर्क करायला काही हरकत नाही. हो, नक्कीच करणार. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.